मंडळी, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण चाललोय एकविरेला नवस घेऊन दादाचा मुलाचा. आग्रकोली लोकांना हे नवस माहीत असेल, पण ज्यांना माहीत आहे त्यांनी माहीत करून घ्या आजच्या व्हिडिओमध्ये. सो ब्लॉग एन्जॉय करा आणि आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. आता आम्ही दान फडायला थांबलोय, कारण की नवस घेऊन जातात मंदिरात. थांब टाकदेवी मंदिरात आपण थांबलोय आणि ब्लॉग एन्जॉय करा, कारण की आग्रकोली म्हटल्यावरती नवस एकुरा आईमावरचे चरणाशी घेऊन जातात ना, जी मजा असते आणि जी धमाल आहे त्या तुम्हाला अनुभवायला भेटेल माझ्यासोबत आणि आपल्या फॅमिली सर्वांना. तर ब्लॉग एन्जॉय करा शेवटपर्यंत. खुशीचा सोना तुझा का. आम्ही आता एकविरेला पोहोचलोय आणि बरेच व्लॉग माझ्याकडून पाहायला भेटतात, कारण की माझी फेरी वर्षातनं एकदा होते, परंतु हा वर्ष एवढं सागलं आहे माझ्यासाठी की एकविरा आईच्या दर्शनाला सरलं आणि आता नवस घेऊन आम्ही वरती चाललोय, कारण की एकविरा आईचं दर्शन तर घेतलंच पाहिजे ना. आम्ही पोहोचलो इथे, बोकड कापतात कारण की नवस होता, नवस आता पूर्ण केला जाते. आताच चालले जातं वरती नवस घेऊन. सो व्लॉग एन्जॉय करा. आम्हाला पाहिजे का होईना, पण जायचं देवीच्या पायवाडाला आणि पाठीमागून आपल्या गाडीत इथं आल्यावरती दर्शन घेणं खूप गरजेचं मला. मी खरं सांगतो, मला जेव्हा जेव्हा येतो गर्दीमध्ये फुल गर्दी भेटते तेव्हा दर्शन पण भेटत नाही, पण आज मी ठरवलं आहे दर्शन घेऊन जाणार. वस्तू नाही वाटलं असतं इथं फरक ना वाटत. दर्शन तर झालं आमचं, पण आता वरती जातो आम्ही, कारण की वरती आईचं आईमामा दर्शन ब्लॉग पूर्ण कंटिन्यू व्हावा, कारण धमाल मस्ती झाडा.
हे आमचे भाऊ सर्व सर्व मोठे भाऊ आहे, मी एकटाच लहान आहे त्यांच्यात. आमची चढून एवढ्या वरती चढायचंय, जॉग करायला खूप धमाल येते, कारण की एकविराचे दर्शन झालं तर ऊर्जा अंगात फुल असते आणि एनर्जी लेवल एकदम आउट ऑफ द पार. राजूच भेटलाय. हे बा फोटो हाय हाय स्कूटे काय बोला ब्लॉग बोलते. जेव्हा जेव्हा आपण येतो तेव्हा तेव्हा आई मोरीच दर्शन होत नाही, पण आयावरती न चुकतं दर्शन घेऊन जाऊ आणि तुम्हाला देखील दर्शन देऊ, कारण की आपल्या फॅमिली मेंबरला करल्या मंदे एक देऊल हाय देवला मंदे माझी एक वीरामाय पायऱ्या चरुणावर मी आयलो दया बैसली करल्याची माय गो पायऱ्या चरुणावर मी आयलो दया बैसली करल्याची माय गो माझे माऊली गो माझे माऊली गो माझे माऊली गो माझे माऊली गो. दर्शन आता आपण गोयाल चाललं सर्वजण एकविरायच्या दर्शनात सर्व भक्तजण आले, भरपूर गर्दी आहे तुम्ही बघितलं तरी मी धनाचे रांग ब्लॉग शेवटपर्यंत बघा ते भरपूर गाड्या असते तुमचे आई एक वीणा गाय.
तारी सांगू तुझा आई एकलवीरा तारी सांगू तुझा तुझी आठवण येते रोज मला तुझी आठवण येते रोज मला आई नमक तुला हो करतो मी मला तारे नवे ओटी भरतो मी आई नमक तुला हो करतो मी मला तारे नवे ओटी भरतो मी आई तू करले डोंगरा आई तो तू ये मी दर्शन झाले आणि आता आपण निघूयात घरी खाली कारण की नवस बोलत होतो तर आता दर्शन घेतलंय दादा सोबत सर्वजण सोबत